शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जर हे देता आलं तर मला वाटतं की शेतकऱ्याला डायरेक्ट पैसा मिळेल. आणि हे 30 एप्रिल रोजी काढलेलं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक मात्र तातडीनं त्या ठिकाणी रद्द करावं. सभापती महोदय, सगळ्यात पहिल्यांदा मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचं मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की मला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात दुसऱ्यांदा विश्वास टाकून पाठवलं. सभापती महोदय, मला महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबद्दल या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय मांडायचा आहे. सभापती महोदय, प्रधानमंत्री पीक विमा योजना नेमकी कुणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी आहे का कंपन्यासाठी आहे? हा प्रश्न पडावा इतपत या योजनेची परिस्थिती आहे. सभापती महोदय, मला आपल्याला आकडेवारीवरून सांगायचं आहे की 2016 ते 2023 ह्याच्या दरम्यान फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा असं मिळून जवळपास कंपन्यांना 33,060 कोटी रुपयाचा प्रीमियम त्या ठिकाणी भरला गेला. आणि कंपन्यांनी जो क्लेम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला तो आहे फक्त 23,874 कोटी रुपयाचा. सभापती महोदय, ह्याच्यातून एवढं दिसतं आहे की जवळपास 9,186 कोटी रुपयाचा नफा 2016 ते 2023 दरम्यान ह्या विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी कमावला आहे. सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमातनं केंद्र सरकारला विनंती आहे की कंपन्याचं भलं करण्यापेक्षा आता ह्या योजनेमध्ये बदल करणं किंवा काही धोरणात्मक बदल करणं सरकारला गरजेचं आहे. 1 हेक्टरचं पीक संरक्षित करण्यासाठी प्रीमियमपोटी कंपनीला जवळपास 18,000 रुपये 1 हेक्टरी त्या ठिकाणी केंद्राचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून दिला जातो. आणि मदत मिळताना मात्र कंपनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणं पुसायचं काम करते. सभापती महोदय, मला अजून एका गोष्टीकडं ह्याच विम्याच्या संदर्भात केंद्र सरकारचं लक्ष वेधायचं आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये खरीप 2023 पीक विम्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं 30 एप्रिल 2024 एक परिपत्रक काढलं, ज्या परिपत्रकामुळं परत केंद्र सरकारचं धोरण कंपनीला धार्जी नाही असं त्या ठिकाणी दिसतंय. सभापती महोदय, मला आपल्याला सांगायचं आहे, आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे की 2023 खरीप पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 7,53,382 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा उतरवला, पैकी 5,19,273 शेतकरी त्या ठिकाणी या विम्यापासून वंचित आहेत. सभापती महोदय, त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील 88,560 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा उतरवला, पैकी जवळपास पूर्ण शेतकरी त्या ठिकाणी विमा अग्रिम मिळाला आहे पण विमा मिळण्यापासून त्या ठिकाणी वंचित. आणि औसा तालुक्यातील 1,27,381 पैकी जवळपास 33,605 शेतकरी वंचित आहेत. त्याचबरोबर निलंगा तालुक्यामधले 1,46,716 पैकी 49,185 शेतकरी त्या ठिकाणी वंचित आहे. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की हे परिपत्रक ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना सरकारनं त्या ठिकाणी काढलंय. हे परिपत्रक जाचक आहे, ज्याच्यामुळं पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्यापासून अडचण येते आणि हे परिपत्रक रद्द करावं असं मी माननीय भारत सरकारच्या कृषी मंत्री महोदयांना 1 जुलै 2007 रोजी वैयक्तिक पत्राद्वारे मी त्या ठिकाणी मागणी केली आहे. माझी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की ह्या पीक विमा योजनेच्या बाबतीत केंद्र सरकारनं फेरविचार करावा. 18,000 रुपये प्रीमियम कंपनीनं देण्याच्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जर हे देता आलं तर मला वाटतं की शेतकऱ्याला डायरेक्ट पैसा मिळेल. आणि हे 30 एप्रिल रोजी काढलेलं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक मात्र तातडीनं त्या ठिकाणी रद्द करावं आणि पीक विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी केंद्र सरकारनं सुसह्य करावा अशी मी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करतोय. धन्यवाद सभापती महोदय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.